ज्यांच्याकडे दुचाकी आहे, चारचाकी आहे आणि इंधना संदर्भातले ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी जरा दिलाशाची बातमी आहे. सातत्यानं होणाऱ्या इंधन दरवाढीवरून टीकेचे धनी ठरलेल्या मोदी सरकारनं या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर प्रति लिटर 9.50 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. महागाईच्या फटक्यातून नागरिकांना थोडा दिलासा मिळावा म्हणून केंद्रानं कर कमी केले. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देखील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय उज्ज्वला योजनेतील 12 सिलेंडर्सवर 200 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक सर्वसामान्याला दिलासा मिळेल असा अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. आणखीन पेट्रोलच्या दरामध्ये 9.5 रुपये, डिझेलच्या दरामध्ये 7 रुपये, आणखीन त्याचबरोबर घरगुती जे सिलेंडर वापरलं त्याला 200 रुपये सबसिडीचा निर्णय घेतला. आपण आत्ता एका पेट्रोल पंपावर आहोत. अजूनपर्यंत हे निर्णय लागू झाले नाही, मध्यरात्रीपर्यंत लागू होईल. पण आत्ता आपण जर का बघितलं तर या ठिकाणी जे दर आत्ता आपल्याला दिसत आहेत ते दर, आणखीन काही बरेच वेगवेगळे ग्राहक सुद्धा या ठिकाणी आलेले. पेट्रोलचे रेट कमी व्हावे म्हणून अनेक आंदोलन. आम्हाला चांगली गोष्ट आहे, वन्यचं चांगली गोष्ट आहे, होईल तर अजून चांगलं होईल, आम्हाला फायदा होईल. म्हणजे नक्की आपण इथे बघतोय उमेश, आपण दाखव या डिस्प्लेवर 120.51 रुपये हा आज पेट्रोलचा 1 लिटरला दर आहे. तोच 111 रुपयावर येणार आहे. आणि डिझेल जर का बघितलं तर 104.76 रुपये, आणखीन तोच 97 रुपयावर येणार आहे. म्हणजे जर का आपण बघितलं तर पेट्रोलचे रेट 100 पार करून 120 पोहोचले होते. आता ज्या पद्धतीनं हे रेट कमी होत आहे त्याचा काही ना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो एवढं निश्चित आहे. दादा, पेट्रोल भरायला तुम्ही आलात, 9.5 रुपयाने पेट्रोलचे रेट कमी झाल्याचा निर्णय आला, उद्यापासून लागू होईल, काय प्रतिक्रिया? बात आहे, रेट कमी आहे, वैसे भी ये नौकरी भी तो वैसे सब कर ले से, और इतना पैसा भी नहीं कि लोगों के पास इतना महंगा पेट्रोल भरा जाए. नहीं तो फिर ऐसा समय आएगा कि लोग साइकिल चलाएंगे, गाड़ी नहीं चलाएंगे. सायकल चालवतील, गाडी नाही चालवणार. आज 120 रुपये पेट्रोल का भाव आहे. पंतप्रधान ने अभी 9.5 रुपये रेट कम किया, उसके अंदर कल से 9.5 रुपये कम में पेट्रोल मिलेगा. क्या बोलना आपका? क्या बोले, पहले 105 था कुछ ऐसा, अभी 120 कर दिया था बीच में. अभी कम हुआ 9.5 रुपये, अभी 9.5 रुपये कम हुआ है, तो अच्छा हुआ है सर. प्रतिक्रिया येतात प्रत्येकाच्या आनंदी आहेत. 9.5 रुपये जरी कमी झाले असले तरी पण 120 रुपयापर्यंत गेलेलं पेट्रोल हे 9.5 रुपयाने कमी झालं तर ते 111 रुपयात मिळणार. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, राज्य सरकारने सुद्धा त्यांच्याकडचा, म्हणजे की 1 लाख कोटीचा बोजा केंद्र सरकारवर पडतो आहे, मग राज्य सरकारने सुद्धा त्यांचं कॉन्ट्रिब्युशन वाढवावं, त्यांच्याकडचे टॅक्सेस कमी करावे, त्यामुळे हा रेट 100च्या आत कमी होऊ शकेल आणि तर खऱ्या अर्थाने अधिक दिलासा मिळू शकेल सर्वसामान्य वाहन चालकाला. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरचा प्रशांत बाग, न्यूज 18, लोकमत, मुंबई. दरम्यान या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत, तर राज्य सरकारला टोला लगावलेला आहे. इंधन दरामध्ये कपात करण्यात आली, यामुळे केंद्र सरकारवर 1 लाख कोटी रुपयांचा भार पडणार आहे. सामान्यांनी आपल्याला काळजी असल्याचं मोदींनी सिद्ध केलेलं आहे. त्यांनी नेहमीच गरिबांच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं आता तरी इंधनावरील कर कपात करावी, राज्यातील सामान्य जनांना दिलासा द्यावा ही विनंती, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं. याबाबत त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये असंही फडणवीस म्हणतायत. केंद्रानं इंधन दर कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पण बघूयात. पेट्रोल किंवा डिझेल इम्पोर्ट केल्यानंतर पहिला टॅक्स केंद्र सरकार घेतो. ही जो टॅक्सची जी लिमिट आहे त्याच्यानंतर राज्य करतात. पहिला टॅक्स जो आहे तो केंद्राचाच इतका होता आणि त्यामुळे राज्य सरकारला होफळ सेनेची वाढवा लागत होता, ते कमी करायला स्कोप नव्हता. आत्ता जर राज्यावर अजिबात हे येणार नाही, काय ते संकट येणार नाही, इतका जर त्यांनी कमी केला असेल तर त्याचा काहीतरी परिणाम होईल. नाही तर ठीक आहे, एक पाऊल टाकलं, अजिबातच नाही म्हणण्यापेक्षा काहीतरी टाकलं, एवढाच त्याचा निष्कर्ष काढता येईल. सीतारामनजी, देश की अर्थमंत्री ने 3 बड़ी घोषणाएं की. एक तो
पेट्रोल और डीजल का एक्साइज ड्यूटी कम करने के कारण अब पूरे देश में 9.5 रुपये से पेट्रोल प्रति लीटर कम हो जाएगा और 7 रुपये से प्रति लीटर डीजल कम हो जाएगा। फिर गैस सिलेंडर 9 करोड़ उज्ज्वला ग्राहक जो है उनको गैस सिलेंडर 200 रुपये से कम मिलेगा, साल में 12 सिलेंडर इस सब्सिडाइज रेट से मिलेंगे तो 2400 रुपये की राहत मिलेगी। तीसरा, सीमेंट और स्टील का रॉ मटेरियल इंपोर्ट करना पड़ता है, उसकी इंपोर्ट ड्यूटी कम की तो आसानी से स्टील और सीमेंट के रेट कम हो जाएंगे। राज्यसभेच्या 6व्या जागेकरता संभाजीराजे छत्रपतींचा मार्ग बिकट होण्याची शक्यता आहे। शिवसेनेनं दिलेला अधिकृत उमेदवारीचा प्रस्ताव ज्याला संभाजीराजेंनी अद्याप प्रतिसाद दिला नाही आहे, त्यामुळे शिवसेनेकडून दुसऱ्या उमेदवारीची चाचपणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे संभाजीराजेंचं काय होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्या जागेवरून लढेल आणि विजयी। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी दिलेली ही प्रतिक्रिया शिवसेनेची रणनीती स्पष्ट करणारी आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी दावेदारी सांगणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींचा मार्ग बिकट असल्याचं यातून स्पष्ट होत आहे। गुरुवारी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेटपणे शिवसेनेकडून निवडणूक अर्ज दाखल करण्याचा प्रस्ताव दिला, पण या प्रस्तावावर अद्याप तरी संभाजीराजेंकडून कुठलंच उत्तर देण्यात आलेलं नाही, त्यामुळे शिवसेनेकडून आता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं चित्र आहे। त्या संदर्भातच शनिवारी संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तासभर चर्चा केली। शिवसेनेचंही एक मुद्दा आहे, आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं म्हणणं आहे की 6वी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी। राज्यसभा खासदार होण्यासाठी आकड्यांचं गणित जुळवणं अत्यावश्यक आहे। सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत, शिवसेनेकडे 55, राष्ट्रवादीकडे 54 आणि काँग्रेसकडे 44, इतर पक्ष 8, अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे। तर भाजपचे 106 आमदार, रासपचा 1, जनसुराज्यचा 1 आणि अपक्ष 5 असं 113 आमदारांचं संख्याबळ भाजपकडे आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते। महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत। संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहजपणे राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो, तर भाजपचे 2 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात। तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते, त्यामुळे 6व्या जागेसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा आवश्यक आहे। पण शिवसेना अधिकृत उमेदवारावर अडून बसल्यानं संभाजीराजेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, त्यामुळे आता मराठा संघटना संभाजीराजेंच्या समर्थनार्थ पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना पक्षाने आणि महाविकास आघाडीने मिळून राजांना पाठिंबा द्यावा, राजांना बिनविरोध या राज्यसभेत पाठवावं, कुठल्याही अटी शर्ती घालू नये। एकंदरीत काँग्रेस राष्ट्रवादीने 6व्या जागेचा निर्णय शिवसेनेकडे सोपवलाय, पण शिवसेना अधिकृत उमेदवारीवर ठाम असल्यानं आणि भाजपनं भूमिका जाहीर न केल्यानं संभाजीराजेंची कोंडी झाली आहे, त्यामुळे राज्यसभेच्या 6व्या जागेचा तिढा कधी सुटतो आणि संभाजीराजेंचं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यसभा निवडणुकीबाबत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त असलेली मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जाणार आहेत असं पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। आमच्या कशी शिल्लक होत आहेत की आम्ही कुणाला देऊ शकत नाही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय, त्यांनी जे नाव दिलं त्या नावाला आमचा पाठिंबा, त्यांच्याकडे आम्ही मतदान देणार। संभाजीराजे असोत नाही तर आणखीन कुणी असोत, सेना ज्याला प्रपोज करेल त्या व्यक्तीला राष्ट्रवादीची जादा मत जाते, म्हणजे राष्ट्रवादी आणि सेनेची शिल्लक होतं ती व्यक्ती निवडून येऊ शकते असं आत्ताचं कॅन्सलेशन आहे।
पुण्यातील लाल महालामध्ये एका तरुणीने लावणी सादर केली आणि भावना दुखावल्याचं सांगत विविध संघटनांनी तरुणी विरोधात अक्षरशः रान उठवलं. लाल महालातील लावणी आणि त्यावरून फडकलेलं राजकारण याचा आढावा घेऊयात स्पेशल रिपोर्टमधून. पुण्याच्या लाल महालाची ही दुरावस्था, पण याच लाल महालाच्या बाहेर सुरू असलेली ही आंदोलनं या दुरवस्थे विरोधात नाहीयेत, तर ही आंदोलनं सुरू आहेत या लाल महालात एका तरुणीनं केलेल्या लावणी विरोधात. या तरुणीनं परवानगी न घेता लाल महालात लावणीचं शूट केलं, त्याच्या निषेधार्थ शनिवारी पुण्यात विविध पक्षांनी आंदोलनं केली. चूक काही साधी नाही, चुकीला माफी नाहीच आहे. मला असं वाटतं की त्यांनी माफी मागून ही उपयोग नाही. खरं तर ही त्याच्या व्यवस्थापक मंडळी आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. बापट सारखा एखादा दिग्दर्शक येतो आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे परवानगी मागून या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम करतो, त्याचं शूटिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन झालेल्या भूमीमध्ये अशा प्रकारची लावणी होणं म्हणजे निषेधार्ह बाब आहे. बरं, राजकीय पक्षांनी तर केवळ निषेधाच्या घोषणा दिल्या, पण मराठा सेवा संघानं तर कहर केला. वैष्णवीनं सादर केलेल्या लावणीनं लाल महाल अपवित्र झाल्याचं सांगत मराठा संघानं चक्क गोमूत्र शिंपडून लाल महालाचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांचा रुद्रावतार पाहून लावणी करणाऱ्या वैष्णवीनं जाहीर माफी मागत वादावर पडदा टाकण्याची विनंती केली, तर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याच्या कृतीवरून आंदोलकांचे कान उपटले. जेवढे पण शिवप्रेमी आहेत, जेवढी पण जनता आहे जी माझ्यावर प्रेम करते, माझ्या डान्सवर प्रेम करते, त्या सर्वांची मी माफी मागते. आणि जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेस धक्का बसेल अशी माझी काहीच अशी माझी असा माझा काहीच हेतू नव्हता आणि नाहीये आणि कधीच नसेल. आपला हा सांस्कृतिक वारसा लावणीचा आहे आणि हा आपला लाल महाल म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे, तर ह्या वारशाचं भान तिने ठेवायला हवं होतं. पण ज्यांनी कोणी तिला परवानगी दिली, त्या परवानगी देणाऱ्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. खरं तर वैष्णवीनं लाल महालात लावणी शूट करून एक महिना उलटलाय, मात्र आता लाल महालातील लावणीवरून राजकारण पेटल्यानंतर पुणे पोलिसांनी वैष्णवी आणि तिच्या 3 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. ज्या सुरक्षा रक्षकांच्या समोर हा प्रकार घडला त्याला निलंबित करण्यात आलंय. पण आंदोलक एवढ्यावर थांबले नाही, त्यांनी आता कृत्यासाठी जबाबदार असणाऱ्या सगळ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मागणीनंतर ही कारवाई होईलही, पण लावणीवरून रान पेटवणारे या लाल महालाच्या विकासासाठी, त्याच्या संवर्धनासाठी पक्ष आणि संघटना आवाज उठवणार का, हा खरा प्रश्न. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेंसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. औरंगाबाद मधल्या शहरातल्या पाणी प्रश्नावर सगळेच पक्ष पेटून उठलेत. गेल्या 25 वर्षांपासून पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झालेला होता, मात्र कुणीही या गंभीर समस्येकडे लक्ष दिलं नाही. आता मात्र सगळेच पक्ष एकमेकाला शह देण्याकरता रस्त्यावर उतरत असल्याचं बघायला मिळत आहे. औरंगाबाद मध्ये पाणी प्रश्नावरून भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांमध्ये स्पर्धा लागल्याचं दिसतंय. येत्या 23 मे रोजी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आक्रोश मोर्चा काढणार आहे, त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आधीच चिंतेत असताना आता राज्याच्या सत्तेत मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही हंडा मोर्चा काढत भाजपला शह देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पुंडलिक नगरच्या टाकीवर जाऊन हंडे फोडून निषेध व्यक्त करत भाजपला चिमटे काढण्यात आले. भविष्यात जर हे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सर्व खासदारांच्या समोर, घराच्या समोर ही महागाईची आरती ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी वाजवणार आहे. दुसरीकडे भाजप नेते मात्र शिवसेनेचं राजकारण आणि ढिसाळ नियोजन यामुळे अनेक वर्षांपासून पाणी प्रश्न जैसे थेच असल्याचा आरोप करतायत.
या तिघाडी सरकारने त्या योजनेचा बट्ट्याबळ करायचा प्रयत्न केलेला आहे. 1680 कोटी रुपये पूर्ण सरकार देणार होतं, ह्यांनी त्याच्यामध्ये ह्यांना टक्केवारी पाहिजे म्हणून ह्यांनी त्याच्यामध्ये 600 कोटी महापालिकेने द्यावे अशी अट घातली. पाणी प्रश्नावरून कधी नव्हे ते राजकीय पक्षांना आता जनतेची काळजी वाटू लागली आहे. पण शिवसेनेसोबत 25 वर्ष सत्तेत असताना भाजपला पाण्याचा प्रश्न दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात जनतेची मात्र होडपळ होत असल्याचं चित्र आहे. भाजपच्या जल आक्रोश मोर्चामुळे मनपा प्रशासनानं धसका घेतल्याचं दिसतंय. महापालिका पाणी प्रश्नी बऱ्यापैकी कामाला लागली आहे, पण श्रेयवादाच्या लढाईत सगळेच पक्ष आता पाणी प्रश्न तापवण्याचाच प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये म्हणजे बातमी आणि बरंच काहीमध्ये इथेच थांबतो आहे. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे सगळ्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.